डब्ल्यू एच ओ ह्या संस्थेने सांगितलेलं आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल घाबरण्याचं काम नाही आहे पण खबरदारी मात्र घेतलीच पाहिजे अगदी सुरुवातीच्या काळात मी आपल्याला बोललो होतो की तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आज मी जबाबदारीतला काही हिस्सा हा तुमच्यावरती सुद्धा टाकणार आहे आपल्या खांद्यावरती सुद्धा मी जबाबदारी टाकणार आहे खबरदारी आणि जबाबदारी ह्याचा दोन्हीचा वाटप आपण दोघांनी करायचं आहे काही गोष्टींची खबरदारी ही आम्हीही घेणार आहोत काही गोष्टींची खबरदारी ही तुम्ही घ्यायची काही जबाबदारी ही सरकारही घेईल काही जबाबदारी आपणही घ्यायची आहे मुख्य म्हणजे आपली जबाबदारी ही आपल्या कुटुंबापुरती असणार आहे आणि म्हणून आपण ऐकलं असाल पाहिलं असाल मी महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरा तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे आणि या मोहिमेमध्ये जो जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला मला पाहिजे किंवा त्यांनी सहभागी व्हावं असं माझं आवाहन आहे ही मोहीम जी आहे त्या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे आता ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील मी जसं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय जसं आपण इतर वेळेला बघतो ज्युडो कराटेचे क्लासेस आपली मुलं किंवा मुली जीकतात। जीकतात? सेल्फ डिफेंस। सेल्फ डिफेंस। हे त्याच्यामध्ये जातात ज्युडो कराटे शिकतात का शिकतात सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्स मग ते हा हू हे ते चालूच असतं त्यांचं आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतं निप निपुणता मिळवतो त्याला ब्लॅक बेल्ट लावतो आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे आपला सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे हे आता जागतिक सत्य आहे की सदा सर्वदा बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावावा कधीही मास्क काढून गर्दीच्या ठिकाणी फिरू नका चार चौघामध्ये मास्क लावल्याशिवाय जायचं नाही गर्दी करायची नाही हे काही नवीन नाही आहे ही पहिल्या दिवशीची जी काही तुम्हाला मी खबरदारी घेण्याची एक गोष्ट सांगितली ती तीच त्रिसूत्री ही त्रिसूत्री हीच ह्या ही विषाणूपासून लांब राहण्याचं एक आयुध आहे तुम्हाला जनतेचा सहभाग पाहिजे लहान मुलं तुमच्या काही सूचना असतील त्या द्या चित्र काढा मी जाहिरात संस्थांना बोलवणार आहे वृत्तपत्र वाहिन्यांना बोलवणार आहे प्रसार माध्यमांना बोलवणार आहे प्रत्येक जण मी काय करू शकतो जसं ते म्हणतात ना राम सेतू बांधताना खारीचा वाटा प्रत्येकाने खारीचा वाटा सिंहाचा घ्यायचा तर सिंहाचा घ्या खारीचा घ्यायचा खारीचा घ्या पण मी या मोहिमेत आहे हे मला पाहिजे अपडेट इंडिया को करें और नोटिफिकेशन पाने मत भूल